आणि एक गरीब घरातला मुलगा आज राज्याच्या संघाचा प्रशिक्षक आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण इतकं सहजासहजी कोणी नवीन मुलं होती, नवीन खेळाडू होते, आता ह्याच्यातून सिलेक्ट करायचे, त्याच्यातसुद्धा प्रत्येक जिल्हा असोसिएशन प्रत्येक खेळाडूसाठी भांडत आहे, खेळाडू सिलेक्ट कोण कुठले करायचे, शालेय स्पर्धा कुठली कुठली नाही. अरे वा, मग त्यावेळेची तुमची सहकारी होती शालेय स्पर्धेची, तुम्ही सगळ्या स्पर्धा खेळलात, तर ते सहकारी आता भेटल्यानंतर तुम्हाला किती अभिमान वाटते, तुमच्याबरोबर किती आहेत? रवींद्र सकपाळ, ज्याने मला कबड्डीच्या ग्राउंडवर नेलं. बरोबर, आम्ही दोघं एकाच वर्गात होतो, त्याचे वडील ओम कबड्डी संघातून खेळायचे. ओके. आणि ओळख झाली आमची एका वर्गात असल्यामुळे, मैत्री जमली, मग तो बोलला की चल आपण जाऊ. लहानपणी प्रसादराव सरांनी की अरे इसका हाईट नाही आहे, कुछ भी नाही, तब्येत नाही, ये कबड्डी खेळली नाही सकता, असं सांगितलं होतं. पण ते एकच मला की हे सर असे का बोलले, काही 5 वाजता उठवायला सुरुवात केली, हाताने माझ्या वडिलांनी कधी उठवलं नाही, लात मारायचे उठवायचे, कबड्डी खेळायचे ना, व्यायाम करायला लागले. की ज्यावेळेस राष्ट्रीय स्पर्धा असतात, राज्यस्तरीय स्पर्धा असतात, ज्या निवड चाचणी स्पर्धा, त्यावेळेस तुमची जर प्रो कबड्डी येत असेल तर ती पुढे ढकलावी. खेळाडू दबावाखाली खेळणार नाहीत, खेळाडू फ्री माइंड घेतील. बरोबर, निदान 2-3 महिने पुढे जर असेल तर खेळाडू इंजुरी झाली तरी ते महाराष्ट्राचे आपले आत्ता सध्याचे सेक्रेटरी आहेत ॲडव्होकेट अशोक पाटील, CEO सचिन भोसले. बरोबर, आणि हे दोन व्यक्ती महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करत आहेत, आणि त्यांनी जी हे आता चेंजेस डायरेक्ट असे चेंजेस केले की नवीन पूर्ण संघ उभा करायचा, ही जी कल्पना आहे ही ह्या दोन व्यक्तींची कल्पना आहे, अश्वथ पाटील आणि सचिन भोसले सर.